नमस्कार, मी वैशाली. माय क्रिएशनच्या नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत खूप पौष्टिक असा, शरीरास अत्यंत लाभदायक रागी नाचणी वॉलनट केक. तर सर्वात अगोदर मी इथं घेतलेलं आहे 3/4 कप इतकं दही आणि 3/4 कप इतका गुळ. इथं मी गुळाचा वापर करते जो मी बारीक चिरून घेतलेला आहे. साखर वापरत नाही आहे. हा छान असं मिक्स करून घ्यायचा गुळ आपल्याला त्यामध्ये, आणि वरनं टाकायचं 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. दुसरीकडे चाळणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे 3/4 कप इतकं रागीचं पीठ, 1/4 कप इतका रवा, 1 टीस्पून इतका बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून इतका बेकिंग सोडा. हे छान असं चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळं मिश्रण अतिशय हलकं होतं. त्यानंतर त्यामध्ये टाकली मी 3 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर. पुन्हा एकदा मिक्स करते आहे. आणि आपण हे चाळलेलं मिश्रण दह्याच्या मिश्रणामध्ये टाकायचे, थोडं थोडं करून मिक्स करून घेते. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेलं मिश्रण आपण त्यात टाकणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे, चांगलं एकजीव करायचं आपल्याला ते. आणि त्यामध्ये टाकायचं 1/4 कप इतकं तेल. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. आणि त्यामध्ये टाकायचे 2 ते 3 कापलेले वॉलनट. आणि कट अँड फोल्डच्या मेथडने मिक्स करून घ्यायचे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आपल्याला. आणि त्याला मी 10 ते 15 मिनटं झाकून ठेवणार आहे. आता इथं मी एक टीन घेतलेला आहे, त्याला आपण ग्रीस करून घ्यायचे. ते सर्वात अगोदर मी टाकते तेल. तेल सगळ्या डब्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर रागीचं पीठ भुरभुरायचं आहे. पूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 10 मिनिटांनी आपण बॅटर चेक करूया. जर जास्त घट्ट वाटत असेल तर आपण त्यात दूध ॲडजस्ट करणार आहोत. दूध टाकायचं आपल्याला आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आणि त्यामध्ये टाकते मी थोडंसं मीठ. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कट अँड फोल्डच्या मेथडने अशा प्रकारे. आणि आता इथं मी 10 मिनटं अगोदर कढई प्रीहीट करायला ठेवली होती. आता मी टाकते टीनमध्ये तयार बॅटर. बॅटर पूर्णपणे ओतून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा डब्बा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे. आणि त्यावरती टाकायचे वॉलनटचे तुकडे. इथं मी बदाम देखील टाकते आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता 10 मिनटानंतर आपण तो टीन त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. 35 ते 40 मिनटासाठी झाकण लावून आपल्याला बेक करून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर. नंतर मी चेक केलं आहे टूथपिकने, टूथपिक क्लीन आहे, म्हणजेच आपला केक तयार झालेला आहे, प्रॉपरली बेक झाला आहे. तुम्ही बघू शकता थंड करून घेऊन, थंड झाल्यानंतर केकचा कडा सेपरेट करून घ्यायचा आहे आणि डिमोल्ड करून घेतला आहे मी. तर तयार आहे आपला रागी वॉलनट केक. तुम्ही बघू शकता किती छान असा स्पॉन्जी तयार झालेला आहे आपला केक. इसेन्समुळे खूप छान टेस्ट येते, विशेष म्हणजे खूप हेल्दी असा केक आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.